चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरूत निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये झाला. सत्यजित रे यांचा चित्रपट पाहून गिरीश कर्नाड प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला.